मग मन कुठेतरी जेव्हा कुठेतरी उदास असतं बघा आपलं, की मग या मूर्ती अर्च विग्रह मी सांगताना तुम्हाला समजावलंय की अर्च विग्रह म्हणजे काय, हा अर्च म्हणजे काय, की मग एक 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 प्युअर डिवोटी, एक शुद्ध भक्तच हे जाणू शकतो. आणि जे आपण कालच्या अध्यायामध्ये चतुश्लोकी गीतेमध्ये बघितलंय की मग संबंध अभ्युदय आणि प्रयोजन, हा संबंध कसा प्रस्थापित होतो, एक शुद्ध भक्तच हा संबंध या भगवान अशा या रूपाशी आणि या मनुष्य रूपाशी, भगवंतांच्या दोन हात असलेल्या या रूपाशी संलग्न होऊ शकतो केव्हा, जेव्हा तो या भक्ती सेवेमध्ये येतो. आणि असं हे सुंदर रूप आपण बघा ना, की आपण मन कुठेतरी उदास असेल, मन कुठेतरी कुठलं तरी टेन्शन आहे, स्ट्रेस आहे, फक्त आपण आपल्या घरामध्ये असो, आपल्या मंदिरामध्ये जाऊन बसलोय आणि एक दोन मिनिटं आपण फक्त मंदिरामध्ये त्या मूर्तीकडे नुसतं बघितलं, तरी मला असं वाटतं कित्येक जण माझ्याशी सहमत होशील होतील की आपल्या मनातल्या कितीतरी आपण घळाघळा रडतो कधीतरी, आपल्या मनातल्या भावना बाहेर पडतात, म्हणजे इतकं आपण भगवंतांशी कुठेतरी बोलतो आणि आपल्या मनातल्या भावना आपण कुठेतरी सांगत असतो, इतकं तो इतकं ते शुद्ध होणं आणि इतकं कुठेतरी त्या त्या मूर्तीमध्ये ती जी प्राणप्रतिष्ठा करून जो संबंध प्रस्थापित केला जातो, आणि म्हणूनच कुठेतरी ह्या गोष्टी कशा प्रकारे साधल्या जातात बघा, सुंदर हार घातलेला असतो मूर्तीला, इतक्या सुंदर सजवलेल्या असतात मूर्ती, मग जे जो जो म्हणतात ना जो कौस्तुभ हार, कौस्तुभ हिऱ्याचा हार भगवंताला घातला जातो, तो कौस्तुभ हिऱ्याचा हार जर नुसता कपाटात ठेवला असेल तर तितकी शोभा नाही जितकी भगवंतांवर त्याची शोभा असते. जसं आपल्या बाबतीत बघा, आपण या भौतिक जगामध्ये आपण स्वतः जेव्हा काही दागदागिने घालतो, मग ते दागिने तर चांगलेच असतात, मग ते आपण आपल्याला स्वतःला सुशोभित करण्यासाठी ते घालत असतो, पण इथे कुठेतरी भगवंतांच्या बाबतीत बघा, तुम्ही म्हणाल की भगवंतांवर जे काही दागिने आणि जे काही त्यांना सुशोभित आणि ज्या प्रकारे त्यांना सजवलं जातं, त्याने त्या दागिन्यांची शोभा वाढते आणि ते भगवंतांचं ऐश्वर्य, म्हणजे त्या भगवंतांच्या त्या रूपाला इतकं कुठेतरी सामावून घेणं आणि कुठेतरी जाणणं, आणि म्हणूनच त्या आत्मसाक्षात्कारी भावनेमध्ये आपण जेव्हा म्हणतो, आणि हे विभूती आणि हीच ऐश्वर आपण काल भगवंतांचं बघितलं, ज्या विभूती भगवंतांनी सूचक अभिव्यक्ती म्हणून सांगितली आहेत, कारण भगवंत म्हणाले खूप अमाप आहेत, कारण असं हे विश्व भगवंतांच्या, मग तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं की ज्या परा अपरा शक्ती भगवंतांपासून आहेत, ज्या शक्ती ज्या ज्या कनिष्ठ शक्ती आणि श्रेष्ठ शक्ती पण आहे, आणि जी मार्जिनल शक्ती आहे जिच्यावर ही जीव जिच्यावर हा सजीव आहे, आणि त्या सजीवाला ठरवायचं की मग भौतिक प्रकृतीमध्ये आपण गटांगळ्या खात राहायचं आहे की कुठेतरी स्वतःच्या मूळ स्वभावाला अध्यात्माला जाणायचं आहे आणि त्या आध्यात्मिक मार्गावर स्वतःला मार्गस्थ करायचंय हे जाणून घ्यायचं आहे. आणि म्हणूनच या अर्च विग्रहाला पुढे जाणून आपण या विश्वरूप दर्शनाकडे आज आपण बघणार आहोत. मग हे बघण्याची का गरज पडली, किंवा अर्जुनाने हे विश्वरूप दर्शन भगवंताला का सांगितलंय दाखवायला, हे निश्चित आपण जाणणार आहोत. म्हणून पुढे जातोय आपण आणि अकबर 11व्या अध्यायामध्ये, मग जसं मी म्हटलं की भगवंतांनी सगळ्या विभूती दाखवल्यावर सांगितलंय की या सगळ्या माझ्या सूचक अभिव्यक्ती आहेत, परंतु या सगळ्याची सुद्धा ज्या शेवटच्या अध्यायामध्ये भगवंत म्हणालेत की मग या सगळ्याची खरोखर काही आवश्यकता नाहीये, कारण एका अंशातून मी हा सगळा विश्व व्यापलेला आहे. ज्या प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये परमात्म्याचा निवास आहे, असा हा परमात्मा प्रत्येकाच्या हृदयामध्ये निवास करतोय आणि त्या परमात्म्याने अख्खं विश्व व्यापलेलं आहे एका अंशातून, म्हणून या विभूतींना खरोखर काही काय जाणण्याची आवश्यकता आहे असं अर्जुनाला भगवंत म्हणतात. आणि त्याच पुढे आपण म्हणून एक शुद्ध भक्तच फक्त हा संबंध अभ्युदय, आणि जे आपण म्हटलं आणि म्हणून काल कुठेतरी हा संबंध अभ्युदय प्रयोजन काय आहे त्यासाठी उदाहरणही प्रभुपादांनी खूप सुंदर दिलं, की मग एक स्त्री आणि पुरुष यांचा संबंध बघा, स्त्री आणि पुरुष एकत्र येतात आणि मग त्यांचा संबंध म्हणजे त्यांच्यामध्ये लग्न संबंध येतो, त्या लग्न या संस्थेमध्ये ते स्वतःला परिवर्तित कर स्वतःला सामावून घेतात आणि मग कुठेतरी तो अभ्युदय म्हणजे स्वतः त्या जबाबदाऱ्या स्वीकारतात, ज्या काही एकमेकांच्या सहवासाने आणि एकमेकांबरोबर ज्या जबाबदाऱ्या उचलायच्या, ज्या संसाराची जबाबदारी उचलायची ती महत्वाची, आणि मग तो कुठेतरी अभ्युदय आहे आणि त्याचं प्रयोजन काय आहे तर त्या कृष्ण भावनेमध्ये स्वतः अर्पून त्या संसाराला संसार करायचा आहे आणि मग कृष्ण भावना भावित संतानांना जन्म द्यायचा आहे आणि अशा प्रकारे मग ती भावना जोपासायची आहे. मग हे प्रयोजन
हे प्रयोजन असं हे प्रभुपादांनी उदाहरण, मी काल उदाहरणादाखल तुम्हाला एवढं सांगायचं राहिलं की याचा अर्थ हा होतो, जसं आपण भगवंतांशी संबंध जोडतो आहोत आणि मग त्या भजन क्रियातून कीर्तनातून की सततम कीर्तनम, मग ज्या सततम कीर्तन की प्रभुपादांसारखी जे सतत त्या कीर्तनामध्ये आहेत आणि मग माझ्याविषयी जो संवाद केला जातो त्याने खूप आनंदी होत असतात, खूप समाधान मिळत असतं आणि त्यातूनही त्यातूनच त्या भक्ती सेवेमध्ये तो भक्त स्वतःला निष्ठ करत असतो, दृढ करत असतो. आणि म्हणून अर्जुनाला अर्जुन विचारतायत भगवंतांना, मदनुग्रहाय परम अर्जुन उवाच, मदनुग्रहाय परम गुह्यमध्यात्म संनितम यत्वयोक्तम वचस्तेन मोहोयम विगतो मम. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्णा. अर्जुन म्हणाला, या परमगुह्य आध्यात्मिक विषयाबद्दल तुम्ही कृपावंत होऊन जे उपदेश दिले आहेत ते ऐकून माझा मोह नष्ट झाला आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जसं मी म्हंटल की कालच्या अध्यायामध्येच अर्जुनाने कबूल केलेलं आहे की भगवंत तुम्हीच परम सत्य आहात, तत्व परम तत्व आहात आणि सर्व जगाचे हे सर्वोच्च नियंत्रक आहेत आणि सर्व सृष्टीचे हे अर्जुनाने अगदी मान्य केलेलं, अर्जुनाला हे पूर्णपणे आता खात्री झालेली आहे याची की भगवंतांनी जे दुसऱ्या अध्यायापासून अर्जुनाला जेव्हा तो असमंजस झालेला आहे, ज्या पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाच्या विलापाची कारण आपण बघितली आहेत आणि अशाच अर्जुनाला उपदेशानुरूप देत देत अर्जुनाचा कुठेतरी संभ्रम आणि असमंजसपणा दूर करायला की निश्चितच भगवंतांनी कुठेतरी त्याला भगवंतांनी त्याला प्रयत्नपूर्वक ते करायला लावलेलं आहे आणि त्या उपदेशातून निश्चितच अर्जुन त्याला सक्सेसफुली म्हणजे तो यशस्वीपणे त्या असमंजसपणातून कुठेतरी बाहेर आलेला आहे आणि म्हणून अर्जुन भगवंतांना म्हणतोय की या परम गुह्य आध्यात्मिक विषयावर तुम्ही कृपावंत होऊन जे मला उपदेश दिलेले आहेत त्यामुळे माझा मोह नष्ट झालेला आहे. जी करुणा त्याच्या मनामध्ये आहे, कुठेतरी ज्या भावना त्याच्या मनामध्ये दाटून आलेल्या आहेत त्या भावना कुठेतरी नष्ट होत आहेत आणि तो युद्धाला सामोरा जायला कुठेतरी तयार करतोय स्वतःच मन. हरे कृष्ण माताजी. प्रभूजीने पण केलंय मी. हरे कृष्णा. हा प्रभूजी वाचता का मग तुम्ही? कसं इथे अनम्यूट झालेले दिसले नाही. चालेल. हरे कृष्णा. हे कमल नयना, जीवांच्या उत्पत्ती आणि लयाबद्दल मी तुमच्याकडून सविस्तरपणे ऐकले आहे आणि मला तुमच्या अगाध अव्ययी महात्म्याची अनुभूती झाली आहे. 11.3. हे पुरुषोत्तम, हे परमेश्वर, तुम्ही स्वतः वर्णन केल्याप्रमाणे तुमचे मूळ स्वरूप मी जरी माझ्या समोर पाहत असलो तरी या प्राकृत सृष्टीत तुम्ही कसे प्रविष्ट झाले आहात हे मी पाहू इच्छितो. 11.4. हे प्रभू, मी तुमचे विश्वरूप पाहणे शक्य आहे असे जर तुम्हाला वाटत असेल तर हे योगेश्वर तुम्ही कृपया ते आपले अमर्याद विश्वरूप मला दाखवा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा, एक शिष्य कशा प्रकारे आपल्या गुरुला ही विनंती करतो हे पण खूप जाणून घेण्यासारखं आहे आणि म्हणूनच त्याचा जो अप्रोच आहे, त्याला जो भगवंतांना जे सांगायचं आहे, मग जसं आपण एखादी आक्रमकपणे जो एखादी की मी हरे कृष्णाचा महामंत्र म्हणतोय, मी इतके वेळा ही पूजा केली आहे, मी इतके वेळा हे केलंय, भगवंता हे मला मिळालंच पाहिजे, मला हे दाखवा, मला हे झालंच पाहिजे, हा कुठलाही आक्रमकपणा नाही त्याच्यामध्ये, आर्जवता आहे. आणि तीच खूप महत्वाची, एक उत्तम शिष्य ज्या प्रकारे गुरुला विनंती करतो आहे आणि त्या विनंतीला जाणवून घ्या की हे कमल नयना, जीवांच्या उत्पत्ती आणि लयाबद्दल मी तुमच्याकडून सविस्तरपणे ऐकलंय आणि मी ज्या प्रकारे भगवंतांच्या या परा आणि अपरा शक्तींबद्दल आणि अगाध अव्ययी महात्म्याची आता तुमच्या की तुम्ही जे सर्वोच्च नियंत्रक आहात, सच्चित आनंद आहात, त्याची मला पूर्णपणे अनुभूती झालेली आहे. आणि मी जरी हे तुमचं मूळ स्वरूप बघत असलो तरी तुम्ही या प्राकृत सृष्टीमध्ये, जसं मी म्हंटल की एखाद्या जेलचं उदाहरण दिलं की जिथे तो राजा स्वतःच्या इच्छेने त्या जेलर्सना भेटायला येत असतो, परंतु त्यांना वाटत असतं की कुठेतरी तो आपल्यापैकीच एक आहे, परंतु तसं नसून तो राजा स्वतःच्या इच्छेने. आणि म्हणूनच त्या प्राकृत सृष्टीमध्ये या जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास झालेला आहे तेव्हा भगवंत त्यांच्या इच्छेने प्रकट झालेले आहेत. आणि म्हणूनच भगवंतांना म्हणूनच अर्जुनाला जाणून घ्यायचंय की या प्राकृत सृष्टीत तुम्ही कसे प्रविष्ट झाले आहात, ज्या प्रकारे विभूती दाखवल्यात, अभिसूचक व्यक्ती दाखवल्या आहेत, सूचक अभिव्यक्ती दाखवलेल्या आहेत, त्याचप्रमाणे अर्जुनाला खूप आता औत्सुक्य वाढलेलं आहे आणि म्हणूनच त्याला जाणून घ्यायचंय की तुम्ही कशा प्रकारे प्रविष्ट झाला आहात.
आणि म्हणून हे तुमचं विश्वरूप पाहणं मला शक्य आहे का? ज्या देवी देवतांचं मूळ, ऋषींचं मूळ तुम्ही म्हणालात की तुमच्यामध्ये आहे, मग मला हे जाणणं शक्य आहे, मला हे बघणं शक्य आहे का? आणि तुम्हाला जर वाटत असेल माझी तेवढी योग्यता आहे, तर तुम्ही कृपया हे अमर्याद रूप मला दाखवू शकाल का? मला दाखवाल का? ही कुठेतरी आर्जव अर्जुनाने केलेली आहे. आणि मग भगवंत म्हणतायत अर्जुनाला, हरे कृष्ण. हरे कृष्ण 11.5. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, आता माझे ऐश्वर पहा. अलौकिक आणि नाना वर्णानी अशी माझी सहस्रावधी रूपे पहा. 11.7. हे अर्जुना, तू हे काही पाहू इच्छितोस ते आता माझ्या या देहामध्ये पहा. तू आता जे काही पाहू इच्छितोस आणि भविष्यात तुला जे काही पाहायची इच्छा असेल ते सर्व हे विश्वरूपी प्रकट करू शकते. परंतु संपूर्ण चराचर या एकाच ठिकाणी स्थित आहे. 11.8. परंतु तू तुझ्या वर्तमान नेत्रांनी मला पाहू शकणार नाही, म्हणून मी तुला दिव्य नेत्र प्रदान करतो. माझे योग ऐश्वर पहा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर अशा असा प्रश्न बघा, मी असं तुमच्या मनामध्ये येत आहे की मग अर्जुनाला आता भगवंत म्हणतायत की अर्जुनाला भगवंत दाखवणार आहेत विश्वरूप. मग भगवंत अर्जुनाने भगवंतांना हे विश्वरूप दाखवायची का गरज भासली आहे मला चॅटमध्ये सांगू शकाल का? कारण मग ज्या अर्जुनाला, जो अर्जुन प्रिय सखा आहे, जो भगवंतांचा अतिशय प्रिय शिष्य आहे, त्या अर्जुनाला असं का वाटलं की भगवंताने विश्वरूप दाखवावं? मग त्याची कारणं काय असतील? काही थोडक्यात सांगू शकाल संवाद साधण्यासाठी तुमच्यासाठी, फक्त तुमच्याशी, म्हणजे कुठेतरी विचार करून सांगू शकाल की असं का वाटलं? सहज कुठे तुमचे विचार म्हणून शेअर करा, नाहीतर मी तुम्हाला सांगतेच आहे म्हणजे का अर्जुनाला मनात आलं. जिज्ञासा होती, बरोबर डॉक्टर गौरी? ठीक आहे, आजच्या लोकांसाठी अगदी बरोबर, पूजा माताजी अगदी बरोबर, अगदी बरोबर. त्या निमित्ताने आपल्या सारख्यांना पण हे दर्शन घडेल, अगदी बरोबर सेजल माताजी, बरोबर ट्रॅकवर आहात. येस, धन्यवाद, खूप छान आणि खूप चांगला प्रयत्न आहे तर निश्चितच. आणि म्हणूनच ज्या अर्जुनाच्या मनात जो प्रिय सखा आहे भगवंतांचा, त्याच्या मनात भगवंतांविषयी शंकाच नव्हती हो, कारण त्यांनी कुठलीच संशयता मनामध्ये ठेवलेली नव्हती. परंतु मी जसं म्हटलं, ही भगवंतांची सगळी योजना होती. अर्जुन ज्याप्रमाणे असमंजस झाला होता, कुठेतरी त्याची व्यवसायात्मिक बुद्धी नष्ट होऊन तो अव्यवसायात्मिक, म्हणजे कुठेतरी तो फोकस पासून दूर झाला होता, त्या अर्जुनाला निश्चित भगवंतांविषयी कुठलीच शंका नव्हती. कारण ज्या पांडवांनी इतक्या दुःखांना सहन केलं आणि इतक्या दुःखांना आणि संकटांना सामोरं गेले, कारण एकच दृढ श्रद्धा मनामध्ये होती, आपल्या बरोबर भगवंत आहे. आणि म्हणून कधीही त्यांनी कुठल्याही प्रकारे गिवअप केलं नाही, कुठल्याही प्रकारे आपण हार मानली नाहीये. आणि प्रत्येक ठिकाणी त्या युद्धाच्या त्या संकटांना तोंड दिलेलं आहे. आणि कुठेतरी जेव्हा युद्धाची ही ठेणगी पडली, तिथे सुद्धा त्यांनी हार नाही पत्करली. प्रत्यक्ष प्रभू गेले होते, प्रत्यक्ष भगवंत जातात शांतीदूत म्हणून, परंतु विनाशकाले विपरीत बुद्धी असलेल्या त्या दुर्योधनाला निश्चितच त्याची चाड नसते. आणि म्हणून तो प्रत्यक्ष भगवंतांना सुद्धा ओळखू शकत नाही. आणि तिथे कुठेतरी मग पांडवांनी युद्धाला सामोरं जाण्याचं ठरवलेलं असतं. परंतु मग त्या अर्जुनाला का वाटलं? तर आपल्यासारख्या लोकांना, आणि म्हणूनच भगवंतांनी त्यांच्या विनंतीला मान दाखवून ते विश्वरूप त्याला, आपल्या प्रिय शिष्याला ते निश्चितच बघण्याचा हक्क आहे, निश्चितच बघण्याचा अधिकार आहे. हे एक कारण, आपल्यासारख्यांना ते कळावं, आपल्यापर्यंत ते पोहोचावं. आणि मग आजकालच्या किंवा या भौतिक जगातनं कोणी स्वतःला जो देव समजतोय आणि मी देव आहे, दैवी शक्ती जो स्वतःमध्ये मानतोय, त्यांनी निश्चितच हे विश्वरूप दाखवून दाखवावं. हे अर्जुन सांगतोय की मग अशा लोकांना निश्चितच कळावं की विश्वरूप काय आहे आणि खरोखर त्यांची पात्रता आहे का. कारण इतर कोणत्याही देवतांनी न दाखवलेलं असं हे युनिक असं हे विश्वरूप दर्शन आहे.
असं हे भगवंतांचं रूप आहे. भगवंतानी जे प्रकट झाले आहेत आणि त्याच्यात सुद्धा मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणार आहे की कशा प्रकारे भगवंतांच्या शक्तींनी भगवंतांनी ते अर्जुनाला दाखवलंय. आणि म्हणूनच कारण हेच आहे की कुठेतरी या लोकांना कळावं, त्यांना जाणीव व्हावी आणि त्यांच्यापर्यंत ते ज्ञान पोहोचावं, त्या ज्ञानाचं कुठेतरी त्यांना आचरण त्यांना समजण्यात यावं, आणि त्या सगळ्या कारणांसाठी कुठेतरी अर्जुन भगवंतांना या विश्वरूप दर्शनाची विनंती करतोय. भगवंत त्यात तेही सांगतायत की तू फक्त निमित्त होणार आहेस, आणि म्हणूनच भगवंतांनी सांगितलंय की आता हे माझं ऐश्वर तू पहा, अलौकिक आणि नाना वर्णांनी अशी माझी सहस्त्रावधी रूप मी तुला या विश्वरूप दर्शनात दाखवणार आहेस की ज्याच्यामध्ये तू वर्तमान काळातलं, भूतकाळात आणि भविष्यात जे घडणार आहे ते सुद्धा तू पाहू शकतो. जे काही तुला पाहावयाची इच्छा असेल ते सर्व काही तुला विश्वरूप दर्शनामध्ये दिसणार आहे, कारण संपूर्ण चराचर तुला एकाच ठिकाणी दिसणार आहे. परंतु फक्त भगवंत म्हणतात की तुझ्या आत्ताच्या या वर्तमान नेत्रांनी तू त्याला बघू शकणार नाहीस, तर तुला दिव्य दृष्टी, ज्या संजयाला व्यासांनी जी दिव्य दृष्टी जेव्हा पूर्ण महाभारताच्या या युद्धाच्या स्थळी दिलेली आहे की हे युद्ध धृतराष्ट्राला कुठेतरी सांगावं त्यांनी पूर्णपणे त्याची माहिती, त्याचप्रमाणे भगवंत इथे सांगतायत की अर्जुना तुला ही दिव्य दृष्टीची गरज आहे, या विश्वरूप दर्शनाला बघण्यासाठी तुला दिव्य नेत्र मी प्रदान करतो, आणि मगच त्या नेत्रांनी तू माझं ऐश्वर पाहू शकशील. आणि मग हे सगळं जसं मी म्हटलं की जी दिव्य दृष्टी या संजयाला मिळाली आहे, जो अगदी खडा जे होणार आहे कुरुक्षेत्रावर घडणारा प्रत्येक क्षण तो शाब्दिक वर्णनामध्ये धृतराष्ट्रापर्यंत पोहोचवतोय, असा संजय मग धृतराष्ट्रांना सांगतायत. एव संजय उवाच एव मुक्त्वा ततो राजन् महायोगेश्वरो हरिः दर्शयामास पदार्थात् परमं हरे कृष्ण. माताजी माझा आवाज येतोय ना बरोबर? हरे कृष्ण. संजय म्हणाला, हे राजा, या प्रकारे बोलून महायोगेश्वर पुरुषोत्तम भगवंतांनी अर्जुनाला आपले विश्वरूप दाखवले. हरे कृष्ण. आणि म्हणूनच भगवंतांना सांगतोय, धृतराष्ट्राला संजय सांगतोय की महायोगेश्वर पुरुषोत्तमांनी भगवंतांनी आता अर्जुनाला सांगितलेलं आहे की मग मी तुला हे विश्वरूप दाखवतोय, आणि त्या विश्वरूपाला अर्जुनाला भगवंतांनी दाखवलंय हे ही माहिती धृतराष्ट्रांना संजय देतायत. मग ज्या संजयांना ही दिव्य दृष्टी दिलेली आहे त्यांना सुद्धा हे विश्वरूप दर्शन दिसणार आहे, आणि ते धृतराष्ट्रांना सांगताना बघा त्या धृतराष्ट्रांच्या चेहऱ्यावरच्या भावना कुठेतरी भयभीत झालेल्या आहेत, कारण त्यांना कल्पना नव्हती की काय आहेत भगवंत. आणि मग जशा प्रकारे आपण म्हणतो का भयभीत, कारण जिथे अर्जुनासारख्याच्या मनामध्ये हे औत्सुक्य होतं आणि भगवंतांच्या दर्शनाची आस होती, तिथे धृतराष्ट्राच्या मनातली भीती काय दर्शवतीये की कुठेतरी त्याला भीती वाटत होती की आपलं आपण हे युद्ध आणि मग इतकं हे विश्वरूप असलेले हे कोण आहेत भगवंत तरी, आणि याची काहीही चाळ नसताना जे या दर्शनाला घाबरून आणि कुठेतरी भगवंतांना घाबरून जे कुठेतरी भयभीत होतात त्याच्यापैकी धृतराष्ट्र एक आहे. जे पुढे जाऊन आपण बघणार आहोत की राक्षस अनेक भयभीत होतात की मग मनामध्ये काय आहे, पापी भावना आहे, अधर्मी भावना आहे, आणि म्हणूनच मन इतकं पापी आणि अधर्मी असल्यामुळे ते कुठेतरी चाचरत आहे हे बघायला, कुठेतरी मनाची तेवढं सामर्थ्य नाहीये त्या मनामध्ये, आणि म्हणून भयभीत झालंय की ज्या दुर्योधनाला ज्याच्या पुत्राला सुद्धा त्याने त्याच प्रकारे त्याच्या भावनांना जोपासलेलं आहे आणि कुठेतरी त्या कुटील कारस्थानांना खतपाणी घातलेलं आहे, असे धृतराष्ट्र कुठेतरी भयभीत झालेले आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. 10.11.10.11 आणि 11 अर्जुनाने या विश्वरूपात असंख्य मुखे, असंख्य नेत्र, असंख्य अद्भुत दृश्ये पाहिली. हे रूप अनेक अलौकिक अलंकारांनी विभूषित झालेले आणि अनेक दिव्य शास्त्रांनी सज्ज झालेले होते. या विश्वरूपाने अनेक दिव्य शस्त्रे आणि माळा धारण केल्या होत्या आणि अनेक दिव्य सुगंधी द्रव्यांचा त्यांच्या शरीराला लेप दिला होता. विश्वरूपाच्या बाबतीत सर्व अद्भुत, तेजस्वी, अनंत आणि सर्वव्यापी होते. 11.12 आकाशामध्ये एकाच वेळी जर हजारो सूर्यांचा उदय झाला तर कदाचित त्यांचे तेज भगवंतांच्या विश्वरूपातील तेजाची बरोबरी करू शकेल. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभू.
अशा या विश्वरूपात असंख्य, मग हे काय आहे विश्वरूप? तर मला कोणी सांगू शकेल आपण सुरुवात करण्यापूर्वी, मग हे विश्वरूप भगवंतांच्या कुठल्या रूपाशी निगडित आहे? आम जनतेला कृष्णाचे महत्व कळावे म्हणून, अगदी बरोबर पांडुरंग गुरुजी, आपल्या जीवलगासाठी आशा माताजी अगदी बरोबर, अर्जुनाने अर्जुनाला अगदी जीवलग सखा समजत होते भगवंत, लोककल्याणासाठी अगदी बरोबर सगळ्यांनी शेअर केलेलं. मग हे भगवंतांची जी आपण तीन टप्प्यामधली दर्शनं बघितली, त्यापैकी कुठल्या टप्प्याच्या जवळ आणि कुठल्या कुठल्या रूपाशी हे जवळ आहे विश्वरूप, काही जाणवू शकाल, काही सांगू शकाल थोडस? चॅटमध्ये सांगाल कोणी की ज्या ज्या ब्रह्मरूपाला, परमात्म्याला आणि भगवान अशा तीन टप्प्यांमध्ये आध्यात्मिक मार्गावर जे जाणतात, त्या कुठल्या रूपाशी हे संलग्न आहे? परमात्मा नाही प्रभूजी, बघा परमात्मा नाही येणार, क्रिएटिव्ह नाही. मी विचारलं माताजी की कुठल्या रूपाच्या जवळ आहे हे, मग कुठल्या रूपाशी संबंधित आहे भगवंतांचं कुठलं विश्वास मध्ये कसे प्रकारे चालते म्हणून. भगवंत नाही, विष्णू सहस्त्र नाही, ठीक आहे, खूप चांगला प्रयत्न आहे, माझ्या माझ्या प्रश्नाचा कल बघा, आणि हरकत नाही हरकत नाही, खूप चांगला प्रयत्न करताय. कुठेतरी हे रूप जे आहे प्रभूजी, हे ब्रह्म रूपाशी जवळ आहे. बघा आकाशामध्ये एकाच वेळी जर हजारो सूर्यांचा उदय झाला, तर इतकं प्रखर तेज जे आहे, इतकं प्रखर तेज, मग हे प्रखर तेज ज्या ब्रह्म, ब्रह्म म्हणजे काय, ज्या ब्रह्म जीवाला सुद्धा ब्रह्म म्हटलंय, आणि ज्या भगवंतांच्या तेजाला, जी चेतना आणि तेज भगवंतांचं आहे की ज्याच्या पासून हे सूर्यचंद्र आहेत, आणि म्हणून जे आपण गोलोक वृंदावनामध्ये म्हणतो की कुठल्याही सूर्यचंद्राची जिथे आवश्यकता नाही, तिथे फक्त उजेड आणि हा सगळा प्रकाश हा भगवंतांपासून आहे, असं हे प्रखर तेजाने भरलेलं असं हे विश्वरूप आहे. आणि विश्वरूपातील या तेजाची बरोबरी फक्त हे हजार सूर्य एकाच वेळी जरी उगवले तर तेव्हा कुठेतरी बरोबर मिळेल, कारण कुठेतरी म्हणूनच भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं की तुझी नेत्र बघू शकणार नाहीत, आणि म्हणून ही प्रखरता हे ब्रह्मरूपाशी हे निगडित आहे. आणि मग आपल्याला जाणायचं पण या विश्वरूपास संबंधी काय आहे आणि कशा प्रकारे त्याचं महात्म्य, कशा प्रकारे ते घेतलं जातं हे जाणायचं आहे. पण त्याच्या आधी काय बघितलं जातं? अर्जुनाने या विश्वरूपामध्ये असंख्य मुख बघितली आहेत, नेत्र असंख्य अद्भुत दृश्य बघितली, अलौकिक अलंकार आहेत, अनेक वस्त्रे माळा अशा धारण केलेल्या आहेत भगवंतांनी. आणि असं हे भगवंतांचं रूप बघा, प्रत्यक्ष भगवंत इथे रथामध्ये आहेत, परंतु कुठेतरी आपल्या शक्तींनी भगवंत एकाच वेळी, त्याला अचिंत भेदाभेद म्हणतात, की एकाच वेळी आपल्या एनर्जीज, आपल्या पोटेन्सीज, आपल्या मधल्या ज्या काही शक्ती आहेत, त्या शक्तींनी भगवंत त्याच वेळेला वेगळ्या रूपामध्ये प्रकट झालेले अर्जुनाला दाखवू शकतात. आणि म्हणून प्रत्यक्ष कुरुक्षेत्रावर कुठेतरी बाजूला नेऊन आणि कुठल्या तरी रूम मध्ये किंवा कुठल्या तरी एका प्रत्यक्ष ठिकाणी नाही, तर प्रत्यक्ष कुरुक्षेत्राच्या मधोमध ही भगवद्गीता सांगितली जाते आणि तिथेच भगवंतांनी अर्जुनाला हे रूप दाखवलेलं आहे. आणि म्हणूनच अनेक दिव्य सुगंधी द्रव्यांचा असा शरीराला देप दिला होता, या बाबतीत सर्वच अद्भुत तेजस्वी अनंत सर्व व्यापी होते. मग याच्यामध्ये काय काय समाविष्ट आहे, आणि म्हणूनच हे जाणून घ्या, कुठेतरी तुम्हाला क्विज मध्ये पण असा प्रश्न येऊ शकेल, मग हे भगवंतांच्या ब्रह्मरूपाशी हे संलग्न आहे आणि भगवंतांनी हे धारण केलेलं आहे, हे तात्पुरतं का होईना, ज्या अर्जुनाला ज्यांनी विनंती केलेली आहे त्या अर्जुनाला विनंतीला त्यांनी ऐकलेलं आहे, आणि म्हणूनच अनेक इतर कारणांना धरून भगवंतांनी हे विश्वरूप त्या तात्पुरत्या वेळेसाठी ते प्रकट झालेले आहेत विश्वरूपामध्ये. हरे कृष्ण हरे कृष्ण. त्यावेळी अर्जुनाने भगवंताच्या विश्वरूपामध्ये एकाच ठिकाणी स्थित असलेली परंतु अनंत ग्रहांमध्ये विभागलेली ब्रह्मांडाची विस्तृत रूपे पाहिली. हरे कृष्ण हरे कृष्ण. मग जिथे प्रत्यक्ष ब्रह्म आपल्याला दिसत आहेत बघा, जे भगवंतामध्ये समाविष्ट आहेत, आणि असे हे अनेक ब्रह्मांड, अनेक ग्रह विभागलेली ब्रह्मांडांची विस्तृत रूप भगवंतांमध्ये आहेत आणि भगवंतांमध्ये समाविष्ट झालेली आहेत, अनेक लोक अनेक ग्रह त्यांच्या एकत्र झालेले आहे. हरे कृष्ण. त्यानंतर भ्रमित आणि आश्चर्यचकित होऊन
अंगावर रोमांच उभारलेला अर्जुन प्रणाम करण्यासाठी नतमस्तक झाला आणि हात जोडून त्याने भगवंतांची प्रार्थना करण्यास प्रारंभ केला. हरे कृष्ण. असा हा अर्जुन बघा की ज्याला पहिल्या अध्यायामध्ये आपण बघितलं की युद्ध करायचं नव्हतं म्हणून कुठेतरी शस्त्र ठेवून तो निराश झालेला, परंतु इथे त्याच्या अंगावरती रोमांच उभे राहिले इतका तो आश्चर्यचकित झालाय. हे असं ब्रह्मांड रूप आणि असं विराट रूप, विश्व रूप, असं हे अद्भुत सगळं दृश्य बघून त्याच्या अंगावरती रोमांच उभारलेले आहेत आणि असा अर्जुन मग भगवंतांना प्रणाम करण्यासाठी हात जोडून ज्या रथामध्ये आरूढ आहे तो एका बाजूला भगवंत होत आहेत, ह्या माझ्या सगळ्या शक्ती आहेत आणि या सगळ्या शक्तींनी भगवंतांनी ते विश्व रूप तिथे दाखवलेलं आहे की काय काय समाविष्ट आहे भगवंतांमध्ये आणि या प्राकृत सृष्टीमध्ये जे काही आहे ते भगवंतांमध्ये कसं समाविष्ट आहे. हरे कृष्ण. 11:15 अर्जुन म्हणाला, हे भगवान, हे कृष्णा, मी तुमच्या शरीरात एकत्रित झालेल्या सर्व देवतांना आणि इतर विविध जीवांना पाहतो. कमलासनावर बसलेल्या ब्रह्मदेवांना तसेच भगवान शंकर, सर्व ऋषी आणि अलौकिक सर्पांना मी तुमच्या देहामध्ये पाहतो. 11:16 हे विश्वेश्वर, हे विश्वरूपात, हे विश्वरूप, तुमच्या देहामध्ये मी अमर्यादित आणि सर्वत्र पसरलेल्या असंख्य भुजा, उदरे, मुख आणि नेत्रांना पाहतो आहे. तुमच्यामध्ये मला आदि, मध्य आणि अंत काहीच दिसत नाही. 11:17 तुमचे रूप अत्यंत तेजपुंज असल्याने ते पाहणे कठीण आहे. हे तेज प्रज्वलित अग्नी आणि सूर्याच्या अपरिमित तेजाप्रमाणे सर्वत्र व्यापलेले आहे. तरीही अनेक मुकुट, गदा आणि चक्रांनी सुशोभित झालेले हे कांतिमान मी सर्वत्र पाहत आहे. हरे कृष्ण. आणि म्हणूनच अर्जुन म्हणतोय की हे भगवंत, हे कृष्णा, मी तुमच्या शरीरात अनेक देवी देवतांचा, ज्या भगवंतांनी सांगितलेला आहे, ज्या आपण आधीच्या अध्यायांमध्ये ज्याचा उल्लेख बघितलेला आहे की मग ज्या आधीच्या अध्यायांमध्ये उल्लेखल्याप्रमाणे की देवी देवतांचा सगळा समावेश आणि सर्व देवतांचे नियंत्रक अधिष्ठाता जो अधियज्ञ आपण 8व्या अध्यायामध्ये ज्या अनेक प्रश्नांची उत्तरं अर्जुनाला दिलेली भगवंतांनी की ज्या अधियज्ञ जो सर्व यज्ञांचा अधिष्ठाता सर्व देवी देवतांचा ज्यांच्यामध्ये समावेश आहे आणि अधिदैव कोण आहे तर हे ब्रह्मांड रूप, जसं मी म्हटलं की त्याच्यामध्ये तो जो अधिदैव, मग तो अधिदैव म्हणजे या विश्वरूप दर्शनामध्ये मी जसं तुम्हाला म्हटलेलं की विविध जीवांना पाहतो, कमलासनावर बसलेल्या ब्रह्मदेवांना देखील भगवंतांमध्ये समाविष्ट झालेले आहे. प्रत्यक्ष शंकर, अनेक ऋषी, अलौकिक सर्पांना भगवंतांमध्ये समाविष्ट झालेलं अर्जुनाने बघितलंय आणि तुमच्या देहामध्ये मी अमर्यादित सर्वत्र पसरलेल्या असंख्य भुजा, उदर अशी मी बघितलेली आहेत, मुख, नेत्र, की अनेक अजस्त्र अशी जीव आहेत की ज्या सर्वांचा एकत्र समावेश दिसतोय. एकाच वेळी सगळं चराचर भगवंतांमध्ये बघतोय अर्जुन आणि जिथे भगवंतांना अर्जुनाला इथे भगवंतांमध्ये कुठेही सुरुवात, मध्य आणि अंत दिसत नाहीये. संपूर्ण व्यापलेल्या या रूपामध्ये कुठल्याही प्रकारे भगवंत अर्जुन असं कुठेही डिफरन्शिएट, कुठेतरी फरकच करू शकत नाही की जिथे सुरुवात होतीये, मध्य आहे आणि अंत, असं काहीच दिसत नाहीये. आणि अतिशय तेजपुंज असं हे रूप मला पाहणं कठीण आहे. हे तेज इतकं प्रज्वलित अग्नी सूर्याच्या अपरिमित तेजाप्रमाणे सर्वत्र व्यापलेलं आहे की या सगळ्या सृष्टीला व्यापेल इतकं हे तेज आहे. तरी अनेक मुकुट आणि गदा या सगळ्यांनी ते कांतिमान आहे, इतकं तेजस्वी, जरी ते इतकं असं कुठेतरी भयानकपणा त्याच्यामध्ये आहे पण त्या मुकुटांनी आणि त्यांनी कांतिमानपणा सुद्धा दिसतोय त्याच्यामध्ये. आणि म्हणूनच अर्जुनाने अशा प्रकारे वर्णन केलेलं आहे जे भगवंतांचं रूप दिसत आहे. हरे कृष्ण माताजी. अरे तुम्ही परम अक्षय ज्ञेय आहात. या संपूर्ण विश्वाचे परम आश्रयस्थान तुम्ही आहात. तुम्ही अव्ययी आणि पुरातन आहात. तुम्ही शाश्वत धर्माचे पालक पुरुषोत्तम भगवान आहात, हे माझे मत आहे. 11:19 तुम्ही आदि, मध्य आणि अंतर रहित आहात. तुमचा महिमा अगाध आहे. तुम्हाला असंख्य बाहू आहेत. चंद्र आणि सूर्य तुमचे नेत्र आहेत. तुमच्या मुखातून बाहेर पडणारा अग्नी संपूर्ण विश्वाला तुमच्या तेजाने तप्त करीत असल्याचे मी पाहत आहे.
11.20 तुम्ही एकट्याने संपूर्ण आकाश ग्रहलोक आणि त्यांच्यामधील सर्व दिशा व्याप्त केल्या आहेत. हे महात्मन, तुमचे हे उग्र आणि अतिशय अद्भुत रूप पाहून सर्व ग्रहलोक अतिशय व्यतीत झाले आहेत. 11.21 सर्व देवतागण तुम्हाला शरण येऊन तुमच्यामध्ये प्रवेश करत आहेत. त्यांच्यापैकी काही अत्यंत भयभीत झाल्यामुळे हात जोडून तुमची प्रार्थना करीत आहेत. महर्षीगण आणि सिद्धगण स्वस्ती म्हणजे शांती असे म्हणून वैदिक स्तोत्रांनी गायन करून तुमची स्तुती करत आहेत. 11.22 रुद्रगण, आदित्यगण, वसुगण, साध्यगण, विश्वदेव, अश्विनी कुमार, मृतगण, पितृगण, गंधर्व, यक्षगण आणि असुर आणि सिद्ध देवता विस्मित होऊन तुम्हाला पाहत आहेत. हरे कृष्ण माते. आणि म्हणूनच परम अक्षर ज्ञेय जे परमात्मा आहेत, भगवंत प्रत्यक्ष विश्वाचं परम आश्रय स्थान, जसं मी म्हटलं की ज्याच्यावरती सगळे आश्रित आहेत, ज्या ग्रह लोकांना आपण एका माळेमध्ये बघितलं की ज्या प्रकारे सर्व भगवंतांवर आश्रित आहेत, असं हे अव्ययी पुरातन असं भगवंतांचं रूप आहे. आणि जे सर्व विश्वाचे शाश्वत धर्माचे पालक आहेत आणि जे पुरुषोत्तम भगवान आहेत, ज्या परम तत्वाला अर्जुनाने जाणलेलं आहे, हे पूर्णपणे त्याला आता विश्वरूप दर्शनामध्ये अगदी काय म्हणतात ना, याची डोळी, याची देही, याची डोळा, त्याला प्रत्यक्ष दिसतंय ते. आणि म्हणूनच तुम्ही आदि अंत आणि मध्य नसलेले आहात, तुमच्यामध्ये असंख्य बाहू आहेत, असे हे अनेक एकत्र झालेले अनेक ग्रहलोक आणि दिशा या सर्व एकाच वेळेला त्याला व्यापलेल्या अनेक तुम्हाला सर्पांचा तिथे दिसेल, अनेक जीव, अनेक मरुदगण, मग जे देवी देवता शरण होऊन भगवंतांना कुठेतरी या विश्वरूप म्हणजे बघा, विश्वरूप म्हणजे कुठेतरी रौद्रता आहे, कुठेतरी त्याच्यामध्ये क्रूरपणा आहे दिसतोय, कारण ज्या असंख्य भुजा आणि असंख्य देह, नेत्र आणि उदर ही सगळी एकत्र दिसताय. अशा प्रकारे जे महर्षीगण आहेत, देवतागण आहेत, ते कुठेतरी भगवंतांची स्तुती करून त्यांना प्रार्थना करत आहेत त्यांची, आणि कुठेतरी ओंकाराचा आणि त्या मंत्रांचा उच्चार करून भगवंतांसमोर भगवंतांची स्तुती करतायत. अशा प्रकारे विस्मितपणे सर्व देवी देवतागण, म्हणजे बघा प्रत्यक्ष अर्जुन ज्याच्याबरोबर संजय आणि मग देवी देवता या सर्वांनी, तुम्हाला क्विझमध्ये कदाचित विचारलं जाईल की कोणी कोणी या विश्वरूप दर्शनाला बघितलं, तर देवी देवता प्रत्यक्ष सर्व गण की सर्वांना हे विश्वरूप दर्शन बघायला मिळालेलं आहे. हरे कृष्ण कृष्ण. 11.23 हे महाबाहू देवतांसहित सर्व लोक तुमचे अनेक नेत्र, मुख, भुजा, जांघा, पाय, उदरे आणि अनेक अकरा विकार दाडा असणारे महाकाय रूप पाहून अतिशय व्यतीत झाले आहेत आणि त्यांच्याप्रमाणेच मी सुद्धा व्यतीत झालो आहे. 11.24 हे सर्वव्यापी विष्णू, अनेक तेजस्वी वर्णाने युक्त तुम्ही आकाशास भिडलेली तुमची आवासलेली मुखे आणि प्रदीप्त विशाल नेत्र असलेले रूप पाहून माझे मन भयाने व्यतीत झाले आहे. त्यामुळे मी धैर्य आणि मानसिक संतुलन राखू शकत नाही. आणि म्हणूनच हे महाभाऊ देवतांसहित की ज्या प्रकारे मग कशा प्रकारे सर्वांचा समाविष्ट असलेली, बघा तुम्ही तोंडात बघाल अनेक दात आणि अनेक दाढा असलेले, असं हे भुजा जांघा पाय उदरे, असं हे अकरार विकराळ, कुठेतरी रौद्रता आहे त्या रूपामध्ये, कुठेतरी क्रूरता आहे, कारण सर्व चराचराचा समावेश आहे त्याच्यामध्ये. आणि मग हे सर्व पाहून अनेक देवी देवतांसह सर्व भयभीत झालेले आहेत, त्यांच्याप्रमाणे मीही व्यथित, कुठेतरी मनामध्ये एक वेगळ्या प्रकारची भावना आहे, औत्सुक्य होतं अर्जुनाच्या मनामध्ये, पण त्याच प्रकारे रोमांच उभे राहिलेत, कारण कुठेतरी तो व्यथितपणा आलेला आहे, कारण ते रूप बघू शकत नाही अर्जुन. हे सर्व व्यापी विष्णू, अनेक तेजस्वी वर्णांनी युक्त तुम्ही आकाशास भिडलेली तुमची अनेक मुख पाहून मन अक्षरशः भयाने व्यथित झालंय, आणि मी माझं मानसिक संतुलन याने कदाचित ढळू शकेल, इतकं हे रूप अकरार विकराळ आहे. हरे कृष्ण. हा माताजी, पूजा माताजींना वाचायचं होतं, त्यांना दोन. अरे नक्की मी त्यांना कोवस करू. हा करा. पूजा सी आहे माताजी. पूजा सी का? बरं, त्यांचं नाव पूजा सी टाकलंय. हँड्रेस कराल का पूजा सी तुम्ही? पूजा सी माताजी हँड्रेस कराल? मला सोपं जाईल. येस, थँक्यू सो मच माताजी. मी तुम्हाला कोहोस्ट करते. खूप आनंद आहे भगवंतांची ही सेवा तुम्ही करताय.
खूप आनंद आहे. हरे कृष्ण, हरे कृष्ण माताजी. तुम्हाला मी कोहोस्ट केलंय माताजी, तुम्ही अनम्यूट होऊ शकता. आता मी वाचते माताजी. हा चालेल, कदाचित त्यांच्यापर्यंत माहिती नाही. ठीक आहे, हरकत नाही, वाचा माताजी. हो माताजी, धन्यवाद. हरे कृष्णा. स्वपक्षीय राजांसहित सर्व धृतराष्ट्रपुत्र भीष्म, द्रोण, कर्ण आणि आमच्या पक्षातील मुख्य योद्धे पण तुमच्या मुखात त्वरित प्रवेश करीत आहे. काही जण तुमच्या दातांमध्ये अडकून त्यांच्या मस्तकाचा तुरडा झाल्याचे मला दिसत आहे. 11.28 ज्याप्रमाणे नद्यांचे अनेक प्रवाह समुद्रात प्रवेश करतात, त्याचप्रमाणे सर्व महान योद्धे प्रज्वलित होऊन तुमच्या मुखामध्ये प्रवेश करीत आहेत. हरे कृष्ण, हरे कृष्ण. मग स्वपक्षीय बघा, ज्या भगवंतांचं विश्वरूप दाखवायला अर्जुनाने विनंती केलेली होती भगवंतांना, आणि ही विनंती केली तेव्हा भगवंतांनी सांगितलं की मग तू काय काय बघू शकणार आहेस, तर तू वर्तमानातलं, तू भविष्यातलं आणि तू भूतकाळातलं जे जे म्हणून तुला इच्छा आहे ते सर्व बघू शकतील. आणि म्हणूनच त्याप्रमाणे भगवंत सांगतायत की या सर्वांचा, मग त्याच्यामध्ये धृतराष्ट्र पुत्र भीष्म, धृतराष्ट्र पुत्र जे आहेत 100 पुत्र आणि 101 आणि जी बहीण त्यांची, पण जे 100 धृतराष्ट्र पुत्र आहेत तिथे, आणि भीष्म, द्रोण, कर्ण आणि आमच्या पक्षातीलही, की मग ज्या धृतराष्ट्र पुत्र कौरवांसह जिथे भीष्म आहेत, द्रोणाचार्य आहेत, कर्णासारखे जे कोणी योद्धे आहेत, आणि तर सर्व स्वतःच्याही पक्षातील की जे पांडवांच्या पक्षामध्ये जे राजे योद्धे आहेत, त्या स्वपक्षीयांसहित या सर्वांचा भगवंतांच्या मुखामध्ये बघा तुम्हाला दिसेल की मग प्रवेश होत आहे. कुठेतरी दातांमध्ये चिरडून अनेकांचा मस्तकांचा चुराडा होत आहे. आणि याचप्रमाणे भगवंत सांगतायत, म्हणूनच भगवंत अर्जुनाला म्हणालेत की या सर्वांचा मृत्यू झालेला आहे, ते आधीच मृत झालेले आहेत, तुला फक्त निमित्त व्हायचंय जे आपण पुढे जाणणार आहोत. आणि म्हणूनच भगवंतांनी या भविष्यात घडणाऱ्या या विश्वरूप दर्शनाला अर्जुनाला दाखवलंय की कुठेतरी त्याच्यामध्ये दृढता यावी, कुठेतरी त्याच्यामध्ये त्या भावनेचा कुठेतरी उत्तेजित व्हावं त्या भावनेनी, त्यांनी त्यासाठी भगवंतांनी जे काही घडणार आहे ते सुद्धा अर्जुनाला दाखवलंय. ज्याप्रमाणे नद्यांचे अनेक प्रवाह समुद्रात प्रवेश करतात, त्याचप्रमाणे सर्व महान योद्धे प्रज्वलित होऊन तुमच्या मुखामध्ये प्रवेश करीत आहेत. मग त्यामध्ये पांडवांच्या पक्षातील सुद्धा आहेत, आणि मग त्यांच्या विरुद्ध पक्षातील जे अधर्मातील आहेत त्या सर्वांचाच नाश होत आहे, जे भगवंतांच्या दातामध्ये चिरून आणि कशा प्रकारे मृत्यूला सामोरे जात आहे. हरे कृष्ण. एक मिनिट, मी वाचते. श्री भगवान वाच, कालोस्मी लोक क्षय कृत प्रवृत्तो लोकान समाहर्तम समाहर्तमिह प्रवृत्तः ऋतेऽपि त्वान्न भविष्यान्ति सर्वे येव स्थिताः प्रयत्नीकेषु योधः. हरे कृष्ण, हरे कृष्ण. आहेत का पूजा माताजी वाचणारे? हा वाचो का? हरे कृष्ण माताजी. श्री भगवान म्हणाले, जगतांचा विनाश करणारा काळ मी आहे. हरे कृष्ण, ऐकू येत नाही का? हो हो, येत आहे, बोला माताजी. श्री भगवान म्हणाले जगतांचा विनाश करणारा काळ मी आहे, आणि सर्व लोकांचा संहार करण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे. तुझ्या व्यतिरिक्त, पांडवा व्यतिरिक्त दोन्ही सैन्यातील योद्ध्याचा विनाश होणार आहे. हरे कृष्ण, हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. एक सेकंद द्या ना मला, कॉल का परत. किरण प्रभुजी,
हरे कृष्ण क्षमस्व. मग अर्जुनाला प्रश्न कर, बघा तुम्हाला महाभारतातलं हे चित्र आठवत असेल, मैं काल हूं, मग हा काळ कोण आहे. मग अर्जुन भगवंताना विचारतोय की अर्जुनाच्या मनामध्ये संभ्रम दिसतोय भगवंताना की ज्या प्रकारे तो व्यथित झालेला आहे ते भगवंत अर्जुनाला सांगतायत मग की मी काळ आहे. आणि हा काळ भगवंत सांगतायत की हा विनाश करणारा काळ आहे. मग आपले मोबाईल मध्ये दिसतो, घड्याळांमध्ये दिसतो तो काळ, ते ती वेळ नाही फक्त, तर मी हा विनाश करणारा. मग ह्या विश्वरूप दर्शन हे कुठेतरी रिप्रेझेंट करतंय, कुठेतरी प्रातिनिधित्व दाखवतंय त्या काळाचं. या काळावरती भागवतम मध्ये, श्रीमद भागवतमच्या तिसऱ्या स्कंदामध्ये प्रत्यक्ष काळावरती अनेक विश्लेषण केलेलं आहे. मग हा काळ म्हणजे भगवंतांच्या सुदर्शन चक्रामध्ये काळ आहे. आणि जो कुठेतरी ज्या प्रकारे या सर्व सृष्टीला, आणि म्हणूनच ज्या प्रकारे भगवंतांनी सांगितलं की जे भगवंतांच्या सेवेमध्ये लीन आहेत त्यांना हा काळ कुठेतरी, मग कुठेतरी थांबलाय तो काळ त्यांच्यासाठी, कारण त्यांना कुठेतरी आत्मसाक्षात्काराची जाणीव झालेली आहे. परंतु जे भगवंतांना कृष्ण भावनेमध्ये नाही आहेत, मग कुठेतरी ही कृष्ण भावना महत्वाची आहे. मी आधीही म्हटलं की कृष्ण भावना म्हणजे काय आहे, कारण तुम्ही फक्त स्वतःवरती, मग त्या प्रकारे प्रभुपादांनी पण अनेक उदाहरणं दिली आहेत. आधी या काळाबद्दल सांगून मी निश्चित तुम्हाला त्याबद्दल सांगेन की कृष्ण भावनेवर काय सांगितले. मग हा काळ हा कुठेतरी विनाशक म्हणून आलेला आहे, कौरवांचा विनाशक म्हणून, आणि ज्या या युद्धामध्ये जे अधर्माच्या बाजूनी आहेत त्या सर्वांचा विनाशक तर आहेतच, परंतु या काळाच्या माध्यमातून हे आपल्याला इथे प्रथित झालेलं आहे. आणि म्हणून ज्या महाभारतामध्ये तो काळ सगळं सांगत असतो, मग ते बी आर चोप्राचं महाभारत बऱ्याच जणांनी बघितलं असेल की ज्याच्यामध्ये प्रत्यक्ष काळ बोलतोय, म्हणजे भगवंत बोलतायत, भगवंत सांगतायत, भगवंत त्याविषयी बोलतायत. या सुदर्शन चक्रामध्ये हा काळ आहे, कुठेतरी तो विनाश करण्यासाठी आलेला आहे. आणि या काळाविषयी आपण निश्चित अनेक माहिती आहे, परंतु त्याच्यासाठी पुढच्या टप्प्यांवर आपल्याला निश्चित, त्या तुम्हाला कोणाला भागवतांचं वाचन असेल, आणि भागवतमची लिंकही मी काल पाठवली आहे 8 वाजता, आणि प्रभूजी जसं म्हणाले 7 वाजता, या अनेक वेळेला भागवतम मध्ये उल्लेख येतात आणि त्या स्कंदांमध्ये ही माहिती अनेक अधिक विश्लेषित करून सांगितली जाते. इथे काळा अभावी आणि वेळे अभावी पूर्ण अजून सखोल जाऊ शकत नाही. तस्मात् त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रुर्भनक्ष्व राज्यं समृद्धं मयैवैते निहन्ताः पूर्वमेव निमित्तमात्रं भव सव्यसाचिन. हरे कृष्ण हरे कृष्ण. म्हणून उठ, युद्धास तयार हो आणि यश प्राप्ती कर, शत्रूवर विजय मिळव आणि समृद्ध राज्याचा उपभोग घे. माझ्या योजनेनुसार त्यांचा पूर्वीच मृत्यू झाला आहे, आणि हे सव्यासाची, युद्धामध्ये तू केवळ निमित्त मात्र होऊ शकतोस. हरे कृष्ण. हरे कृष्ण, धन्यवाद. आणि मग तुम्हाला या चित्रामध्ये आता काय दिसतंय, मग ज्या प्रकारे भगवंतांनी सांगितलं निमित्त मात्र, मग काय दिसतंय चित्रामध्ये आणि काय काय दाखवायचा प्रयत्न होतो याच्यात. थोडासा संवाद साधा, म्हणजे तुमच्यापर्यंत त्या गोष्टी किती पोहोचल्यात हेही मला जाणायला खूप आवडेल आणि मला खरोखर खूप बरं वाटेल. सॉरी, कुठेतरी इंटरफिअरन्स, आज डिस्टर्बन्स होतोय, काही गोष्टी आहेत. रिपीट द क्वेश्चन, म्हणजे तुम्हाला या चित्रामध्ये काय दर्शित दिलंय आणि त्या संवादांना प्रेरित करणार असं काय दिसत आहे चित्रामध्ये, काय जाणू शकता तुम्ही. ऑपरेशनचं ब्लेड, अगदी बरोबर आरती माताजी, जस्ट गो अँड डू द ऑपरेशन. येस, आणि म्हणूनच भगवंत सांगतायत बघा की वैद्याला संदेश आहे की मग कुठेतरी, येस बरोबर, सांगण्याचा ट्रॅक अगदी बरोबर आहे की कुठेतरी ज्या डॉक्टरकडून आपण म्हणतो ते ऑपरेशन डॉक्टर करतोय, ते इन्स्ट्रुमेंट त्याच्या हातामध्ये निमित्त असतं, प्रत्यक्ष कोण करत असतं तर ती डॉक्टर करत असतो ते ऑपरेशन. त्याचप्रमाणे भगवंतांनी सांगितलंय की मग तू फक्त एक निमित्त मात्र आहेस या युद्धामध्ये. जे द्रोणाचार्य, जे भीष्म आणि सर्व धृतराष्ट्र पुत्र आणि अनेक स्वपक्षीय तसेच विरुद्ध पक्षातले अनेक बलाढ्य राजे यांचा भगवंतांच्या तोंडामध्ये कशा प्रकारे प्रवेश होऊन त्यांचा आधीच मृत्यू झालेला आहे, आणि तू फक्त या युद्धात एक निमित्त होतोय हे सव्यसाची. सव्यसाची म्हणजे एक उत्तम धनुर्धर,
की जो उत्तम धनुर्धनाला धनुर्धराला संबोधित केलेला आहे भगवंतांनी की तू एक उत्तम धनुर्धर आहेस आणि हे सव्यासाठी तू उठून युद्ध कर. कारण तू भगवंतांच्या हातातलं एक फक्त निमित्त होतंयस, तू माझ्या हातातलं साधन आहेस आणि तुझ्या तुझ्या मार्फत ह्या गोष्टी घडवल्या जात आहेत, पण तू फक्त निमित्त आहेस म्हणून तू कुठलाही विचार मनात आणू नकोस आणि तू युद्धास तयार हो. इथे कुठेतरी मनोबल वाढवलेलं आहे भगवंतांनी अर्जुनाचं. कशा प्रकारे मग ज्या श्रीला प्रभुपादांनी याच्याविषयी खूप सुंदर असं साधनाविषयी खूप सुंदर वर्णन सांगितलेलं आहे की मग प्रभुपादांना जेव्हा चैतन्य महाप्रभू पृथ्वीवरती आले आणि जो हा महामंत्र दिलेला आहे, हा महामंत्र हरे कृष्ण महामंत्र प्रभुपादान चैतन्य महाप्रभूंनी या पृथ्वी तलावरती आणलेला आहे की जेणेकरून या कृष्ण भावना प्रत्येकापर्यंत पोहोचावी. आणि त्याच वेळी चैतन्य महाप्रभूंनी सांगितलेलं की असा एक जीव या पृथ्वी लोकावर की तो सर्व विश्वामध्ये या कृष्ण भावनेला पोचत करणार आहे. आणि जिथे कुठेतरी प्रेरित झालं होतं की प्रभुपादांना कुठेतरी त्याच मार्फत कुठेतरी प्रभुपादांविषयी सांगितलं गेलं होतं चैतन्य महाप्रभूंकडून की ज्या प्रभुपादांनी एकाच फक्त भारतात नाही तर थोड्याच देशांमध्ये नाही तर संपूर्ण विश्वामध्ये ज्या प्रभुपादांनी सांगितलं की ज्या या वयामध्ये वयाच्या 70-72व्या वर्षी सुद्धा ते ज्या प्रकारे प्रवास करून प्रत्येक जीवामध्ये त्या कृष्ण भावनेचा प्रसार करण्याचा प्रयत्न करत होते, मग कुठेतरी तो अहंकार नव्हता की मी कृष्ण भावना. मग कृष्ण भावना इथे कुठेतरी बघा चेक पॉइंट आहे की मग ही भावना कशी पोहोचती करायची आहे, कशा प्रकारे आपल्याला ही साधन व्हायचंय आणि म्हणूनच या चांगल्या गोष्टीचा प्रसार करणं. ज्या प्रकारे आपण प्रभुपादांचं उदाहरण बघतो की मग ते निमित्त मात्र की भगवंतांना हा प्रसार आणि प्रत्येकापर्यंत पोहोचायचंय त्यासाठी या प्रभुपादांकडून तो प्रसार केला जातोय. त्या प्रकारे कृष्ण चैतन्य महाप्रभूंनी म्हणून सांगितलंय की कुठेतरी अहंकार नको मग की मी कृष्ण भावनेमध्ये मी ह्या सगळ्यांना हे ज्ञान दे मी या सगळ्यांना ते ज्ञान दिलंय असं चैतन्य महाप्रभूंमध्ये सुद्धा नव्हतं. प्रत्यक्ष जे कृष्णाचे अवतार होते त्यांनी ही कृष्ण भावना कशा प्रकारे प्रेरित केलेली आहे त्यांनी सांगितलंय दासानुदास. मग हे कशा प्रकारे तर सेवकाच्या सेवकाचा सेवक हो. ज्या प्रभुपादांनी सुद्धा की इस्कॉन मध्ये या गोष्टीची कशा प्रकारे प्रसार केला जातो मग कुठेतरी अहंकार नाहीये त्याच्यामध्ये, तर सेवा करून भगवंतांच्या सेवक होऊन कुठेतरी मी पुजारी आहे मला महत्व द्या आणि मी तर थोर आहे मला इतकं मान दिला पाहिजे मला इतकी माझी पूजा केली पाहिजे मला इतकं इथे सगळ्या ठिकाणी इतकं म्हणजे कुठेतरी कुठल्याही प्रकारचा अहंकार नव्हता कुठल्याही प्रकारचा आसक्ती नव्हती मनामध्ये कारण फक्त ती कृष्ण भावना कुठेतरी प्रसार करायची होती आणि ते निमित्त एका उत्तम पद्धतीने बनायचं होतं. आणि म्हणून खूप सुंदर चैतन्य चरितामृतामध्ये या गोष्टी सांगितल्या आहेत हे तुमच्यापर्यंत पोहोचवायला की ते साधन होणं म्हणजे काय आहे. ज्या प्रभुपादांनी जे भगवंतांचं साधन ज्या चैतन्य महाप्रभूंनी प्रत्यक्ष जे कृष्णाचे अवतार त्यांनी उल्लेखलेली आहे ही व्यक्ती की ज्यांनी प्रत्यक्ष प्रत्येकापर्यंत ही कृष्ण भावना पोहोचवली ते साधन झालेले आहेत. मग आपणही तोच प्रयत्न करण्याची गरज असते की आपणही ते साधन आणि आपणही तो सेवक बनण्याची ती प्रयत्न तो प्रयत्न निश्चितच केला पाहिजे. कारण आपण सुद्धा या सगळ्या आपल्या पृथ्वी तलावरती कुठेतरी जर चांगल्या गोष्टींचे सेवक झालो चांगल्या गोष्टींचं साधन झालो निमित्त झालो तर त्यात खूप वेगळं समाधान आहे. सगळे भौतिक जगताचा लाभ घ्यायचा आहे हो, कोणी नाही म्हणत नाहीये त्या लाभ घेणं, पण कुठेतरी ती भावना महत्वाची आहे कुठेतरी ती कृष्ण भावना महत्वाची आहे. मग ती कृष्ण भावना अहंकारात नसते की मी हे देतोय मी ही कृष्ण भावना सगळ्यांपर्यंत पोहोचवली असं कुठल्याही प्रकारचं मनामध्ये या प्रकारच्या भावना नसणं गरजेचं आहे. कारण कुठेतरी ती सेवेची भावना आहे कुठेतरी ती डिवोशन त्याच्यामध्ये शुद्ध भक्तीची गरज आहे आणि म्हणूनच हा भक्तीचा मार्ग इथेही दर्शवला जातोय. कुठेतरी साधनाद्वारे या साधन भक्तीद्वारे याला अनेक पुढे आपण बघणार आहोत साधना भक्ती 12व्या अध्यायामध्ये उद्या की मग कशा प्रकारे आपण साधना भक्ती आणि कशा प्रकारे या सेवेमध्ये स्वतःला आणू शकतो आणि उत्तम साधन बनू शकतो भगवंतांचं. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. द्रोण भीष्म कर्ण आणि इतर महान योद्ध्यांना मी पूर्वीच मारले आहे म्हणून तू त्यांचा वध कर आणि व्यतीत होऊ नकोस केवळ युद्ध कर त्यामुळे युद्धामध्ये तू शत्रूवर विजय प्राप्त करशील. हरे कृष्ण. हरे कृष्ण.
आणि म्हणूनच त्यांचा वध ज्या प्रकारे भगवंतांनी आधीच्याही याच्यात याचा उल्लेख केला आहे की मग हे सर्वजण आधीच मृत्यू पावलेले आहेत म्हणून तू त्यांचा वध कर आणि व्यथित होऊ नकोस, कारण त्यांना आधीच ज्या अधर्माला त्यांनी साथ दिलेली आहे तिथेच कुठेतरी त्यांचा नाश झालेला आहे, कुठेतरी त्यांना मी पूर्वीच मारलेलं आहे, म्हणून तू युद्धामध्ये विजयच प्राप्त करशील हे भगवंतांनी अर्जुनाला खात्री लायक रित्या सांगून कुठेतरी त्याच्या मनोबलला वाढवलेलं आहे. हरे कृष्ण वाचू का. अकरा पॉइंट पस्तीस. संजय धृतराष्ट्राला म्हण संजय धृतराष्ट्राला म्हणाला, हे राजन, भगवंताकडे हे वचन ऐकून थरार कापरण्या अर्जुनाने हात जोडून पुन्हा पुन्हा नमस्कार केला. अत्यंत भयभीत झालेला अर्जुन स्वधृत स्वरात भगवान श्रीकृष्णांना असे म्हणाला. अकरा पॉइंट सोळा. अर्जुन म्हणाला, हे ऋषिकेश, तुमच्या नामश्रवणाने संपूर्ण जगात हर्ष उल्लासित होते आणि सर्व लोक तुमच्यावर अनुरक्त होतात. सिद्धी पुरुष जरी त्याला नमस्कार करीत असले तरी राक्षस भयभीत होतात होऊन इथस्तत पळत आहेत. हे सर्व योग्यच घडत आहे. अकरा पॉइंट सदतीस. हे महात्मय, ब्रह्मदेवांपेक्षाही श्रेष्ठ असे आधी सृष्टीकर तुम्ही आहात, तर मग तुम्हाला का बरे आदरपूर्वक नमस्कार करू नये. हे अनंता, हे देवी देव, हे जग विश्व या भौतिक सृष्टीच्या पलीकडे असणारे तुम्ही परम अविनाशी सर्व कारणांचे कारण आहात. अकरा पॉइंट अडतीस. तुम्ही आदिपुरुष भगवान पुरातन या व्यक्त प्रकृतिक जगताचे एकमेव आश्रयस्थान आहात. सर्वज्ञ आहात आणि जे अज्ञ आहे ते सर्व तुम्हीच आहात. तुम्ही त्रिगुणातील असे परमपूज्य आश्रयस्थान आहात. हे अनंत रूपा, तुम्हीच ही सारी भौतिक सृष्टी व्यापली आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. म्हणून संजय आणि ज्यांनी हे वर्णन केलेलं आहे, जो संजय सुद्धा या विश्वरूप दर्शनाला बघतायत, त्या संजयाने धृतराष्ट्रांना सांगितलंय भगवंतांकडून हे वचन ऐकून थरथर कापणाऱ्या अर्जुनाने, म्हणजे अर्जुन कुठेतरी मनातून व्यथित झालेला आहे, भयभीत झालेला अर्जुन सद्गतीत कुठेतरी तो भारावला, कुठेतरी त्या विश्वरूपाने भगवंतांबद्दलच त्याचं प्रेम आणि त्याला भगवंतांविषयीची भक्ती, अजून त्याचा जो आदर आणि अजून त्याच्याविषयीच भगवंतांनी त्यांनी अजून सखोलरित्या भगवंताला जाणून तो सद्गतीत झालेला आहे. अर्जुन म्हणाला, हे ऋषिकेशा, तुमच्या नामश्रवणाने आणि म्हणूनच अनेक राक्षस ज्याप्रमाणे धृतराष्ट्राच्या मनामध्ये कशा प्रकारे आपण भीती बघितली तसे हे राक्षस भयभीत होऊन इतस्ततः पळत आहेत, कारण कुठेतरी ती राक्षसी आसुरी वृत्ती राहू शकत नाही, भगवंतांमध्ये बघू शकत नाही, कुठेतरी ती काय म्हणतो ना आपण त्या वृत्तीचा समोर स्थिरच राहू शकत नाही, अशी ही राक्षसी वृत्ती, अशा प्रकारे राक्षस भयभीत होऊन इतस्ततः पळत आहेत आणि ब्रह्मदेवापेक्षा श्रेष्ठ असे आधी सृष्टी करते तुम्ही आहात, मग तुम्हाला का बरे या देवी देवतांनी नतमस्तक होऊ नये तुमच्या समोर, की जे सर्वोच्च नियंत्रक आहेत ज्यांच्यामध्ये या देवी देवतांचा समावेश आहे, मग त्यांना ज्या ब्रह्मांनी ज्या शिवांनी त्यांची स्तुती केलेली आहे मग त्यात काय गैर आहे असे जगन्निवासाला अर्जुन विचारतात. ज्या भौतिक सृष्टीच्या पलीकडे असणारे तुम्ही परम अविनाशी ज्या पराशक्तीची उत्पत्ती भगवंतांमधून झालेली आहे त्या सर्व कारणांचे कारण भगवंत आहेत आणि म्हणूनच तुम्ही असे एकमेव आश्रयस्थान आहात, तुम्ही सर्वज्ञ आहात, त्रिगुणातील परम पूज्य आश्रयस्थान, की मग ह्या भगवंतांच्या शक्तीला अर्जुनाने अजून सखोलरित्या जाणलेलं आहे या विश्वरूपातून भगवंतांच्या या ज्या पोटेन्सीज, मग या पोटेन्सीज म्हणजे या शक्ती म्हणजे काय असतात, ईशोपनिषदामध्ये खूप सुंदर याची उदाहरणं दिलेली आहेत की मग की भगवंतांच्या या परा अपरा शक्ती तर आहेतच, की ज्याचा जीव हा भाग आहे, की ज्याचा आध्यात्मिक स्वरूप आहे, की ज्यांनी स्वतःला आध्यात्मिक प्रगत मार्गावरती प्रगत करण्यासाठी या आध्यात्मिक शक्तीचा भाग व्हायचा आहे आणि मग या शक्तींद्वारे भगवंतच दिसतात पण आहेत, मग ज्या प्रकारे आपण आधीच्याही अध्यायामध्ये उल्लेख बघितला की भगवंत जवळ आहेत पण आणि नाहीत पण, मग ह्या सगळ्या ज्या शक्ती आहेत, जसं आपण बघतो इलेक्ट्रिसिटी, मग उदाहरणादाखल प्रभुपादांनी सांगितलं की इलेक्ट्रिसिटी एक ही एक एनर्जी आहे, ही शक्ती आहे, पण त्या एनर्जीनी तुम्ही लाईटही लावू शकता, तुम्ही पंखाही लावू शकता, तुम्ही अनेक वेगवेगळ्या गोष्टी त्या एका इलेक्ट्रिसिटीच्या माध्यमातून तुम्ही प्रेरित करू शकता किंवा ज्याचा वापर करू शकता. त्याच प्रकारे भगवंत
पोटेन्सीज, भगवंतांच्या या शक्ती आहेत आणि या अनेक शक्ती आहेत, या शक्तींमधूनच भगवंतांनी हे अचिंत वेदाभेदाचं हे विश्वरूप दर्शन अर्जुनाला दाखवलेलं आहे. आणि असं हे अनंत रूप, तुम्ही ही सारी भौतिक सृष्टी भगवंताने व्यापलेली आहे या अनंत सृष्टी रूपाने. हरे कृष्ण. हरे कृष्ण. 11:41 आणि 42. मी तुम्हाला तुमचा महिमा न जाणता माझा मित्र मानून, हे कृष्ण, हे यादव, हे मित्र असे अनादराने संबोधले आहे. प्रेमाने किंवा प्रमादाने मी जे काही केले असेल त्याबद्दल मला क्षमा करा. विश्रांतीच्या वेळी चेष्टा करताना, एकाच शय्येवर शयन करताना किंवा एकत्र भोजन करताना अथवा बसताना आणि कधी कधी एकांतवासात तर कधी अनेक मित्रांसमक्ष मी तुमचा अपमान केला आहे. हे अच्युत, माझ्या या सर्व अपराधाबद्दल क्षमा करा. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभू. मग कुठेतरी अर्जुनाला या विश्वरूपातून ज्या भगवंतांच्या साक्षात्काराची जाणीव झाली आहे की कुठेतरी भगवंतांना परमतत्व तर त्यांनी मानलेलंच आहे, पण इतकं हे विराट अद्भुत रूप बघून भगवंतांचा महिमा त्यांनी अजून थोर पद्धतीने जाणलेला आहे. आणि तिथे कुठेतरी त्याला पश्चाताप होतोय. अर्जुनाला भगवंतांनी प्रिय सखा म्हटलेला आहे, प्रिय शिष्य म्हणून संबोधलंय, परंतु तिथेच अर्जुनाला वाटतंय मात्र त्याच्या मनामध्ये कुठेतरी पश्चातापाची भावना होतीये. कारण ज्या भगवंतांचं विराट रूप बघून, त्यांचं महात्म्य बघून तो अर्जुन भगवंतांना म्हणतोय, कुठेतरी मी तुम्हाला अनादराने संबोधलं असेल, तुमच्याशी चेष्टा केली, तुमच्याशी मित्रत्वाच्या नात्याने वागलो आहो, एकत्र तुमच्या बरोबर शयन भोजन करताना किंवा कधी कधी मी तुमचा एकांतवासात किंवा मित्रांसमक्ष अपमानही केला गेला असेल माझ्याकडून, कि त्यावेळेला मला त्याची कल्पनाही नव्हती, तुमच्या या महात्म्याची मला कल्पना नव्हती आणि म्हणून या सर्वांच्या बद्दल मला तुम्ही क्षमा करा. तिथे कुठेतरी क्षमस्व आहे भगवान अर्जुन भगवंतांपाशी, कारण कुठेतरी त्या पश्चातापाच्या भावनेने त्याला ते क्षमा मागायला कुठेतरी उत्तेजित करताय. कारण या महात्म्याने तो अतिशय गदगदून गेलेला आहे भगवंतांविषयी, हे जे अद्भुत रूपातून त्याने जाणलेलं आहे त्यातून त्याला कुठेतरी पश्चाताप म्हणून ही गोष्ट जाणवलेली आहे. हरे कृष्ण. पूजा माताजी वाचा तुम्ही. सॉरी माताजी, गेल्या स्लाइड मध्ये खूप चुका झाल्या ना. नाही नाही, बोला माताजी, काही हरकत नाही, प्रयत्न करा माताजी, काही हरकत नाही, वाचा. हरे कृष्ण. पूर्वी मी कधीही न पाहिलेले विश्वरूप पाहिल्यानंतर आनंदित झालो आहे, परंतु तुमच्या बरोबर भयाने माझे मन व्याकुळ झाले आहे. म्हणून हे देवी देवी देव जगस्विष्णवा कृपया माझ्यावर, देवादी देव हे जगन्निवासा कृपा माझ्यावर प्रसन्न व्हा आणि तुमचे पुरुषोत्तम भगवान रूप प्रकट करा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आणि म्हणूनच आता अर्जुन कुठेतरी ज्याप्रमाणे व्यथित झाला, त्याचं मन कुठेतरी खूप व्याकुळ झालेलं होतं, भयभीत झालं होतं आणि म्हणून तो ते रूप अजून बघू शकत नव्हता. कृपया भगवंता माझ्यावरती तुम्ही प्रसन्न व्हा आणि तुमचं पुरुषोत्तम आणि भगवान रूप मला दाखवा आणि मगच माझं मन कुठेतरी स्थिर होईल. कारण हे अजस्त्र विराट असं रूप बघून कुठेतरी औत्सुक्य होतं भगवंताला, अर्जुनाला उत्सुकता होती, त्यांचं महात्म्य जाणलेलं आहे, पण ते बघू शकत नाही तो अजून, कारण त्याचं मन अतिशय भयाने व्यतीत झालेलं आहे. म्हणून भगवंत त्याला विनंती केलेली आहे त्यांनी की मग तुम्ही माझ्या मला हे परमात्मा आणि भगवान रूप निश्चित दाखवा. हरे कृष्णा. हरे कृष्णा. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुन, मी तुझ्यावर प्रसन्न होऊन माझ्या अंतरंगा शक्तीद्वारे या प्राकृत जगतातच हे परमश्रेष्ठ विश्वरूप तुला दाखवले. तुझ्या वाचून पूर्वी कोणीही अनंत तेजोमय आणि आद्य रूप पाहिलेले. 11:48. हे कुरुप्रवीर, तुझ्या पूर्वीच माझे हे विश्वरूप कोणीही पाहिले नव्हते, कारण वेदाध्यायाने, यज्ञाने, दानाने, पुण्यकर्माने किंवा उग्र तप करण्याने मला विराट रूपात या भौतिक जगतामध्ये पाहणे शक्य नाही. 11:49. हे माझे हे भयंकर रूप पाहून तू व्यतीत आणि भ्रमित झाला आहेस. आता हे रूप मी समाप्त करतो. हे मत भक्ता, सर्व क्लेशांपासून तू क्लेशांपासून मुक्त हो. तुला जे रूप पाहण्याची इच्छा आहे ते रूप तू आता शांत चित्ताने पाहू शकतोस. हरे कृष्ण. हरे कृष्ण. भगवंत म्हणाले, अर्जुन भयभीत होऊन विनंती करतोय अर्जुन भगवंतांना की मग मला तुमचं हे परमात्मा जे वैकुंठातील चार हात चार भुजा असलेलं रूप आहे आणि मग त्याच्या पुढचंही जाऊन भगवान रूप हे बघण्याची इच्छा आहे.
शंख चक्र गदा आणि कमळ असलेलं असं हे रूप भगवंतांना दाखवण्याची अर्जुनाने विनंती केलेली आहे तुझ्या वाचून कोणीच. आणि म्हणूनच मग अर्जुनाला भगवंत म्हणतायत की असं हे दुर्मिळ रूप सुद्धा कोणीही पहिले बघितलं नाहीये, तुझ्यासाठीच मी हे विश्वरूप जसं दाखवलं आहे तसंच हे दुर्मिळ असं भगवान रूप कोणीही बघितलेलं नाहीये आणि म्हणूनच हे रूप तुला बघण्याची ही संधी दिली जातीये. तुझ्यापूर्वी माझं विश्वरूप कोणीही पाहिलेले नव्हते, वेदाध्ययनाने आणि याच्या पुढे सुद्धा अनेक तप आणि अनेक काहीही खूप मंत्र आणि अध्ययनाने सुद्धा इतकं हे प्रचंड असं जे रूप भगवंतांनी अद्भुत रूप या भौतिक जगामध्ये कोणालाच पाहणं शक्य नाही, ज्याचं वर्णन आपण ऐकतो आहोत आणि ज्या प्रकारे हे वर्णन केलेलं आहे असं हे रूप कुणालाही पाहणं शक्य नाही. आणि हे भयंकर रूप पाहून तू जर व्यथित झाला आहेस तर निश्चितच मी हे माझं रूप आता समाप्त करतो आहे आणि मी तुला परमात्मा आणि भगवान रूपामध्ये निश्चितच दर्शन देतो आहे. ज्या अचिंत भेदाभेदाला आपण जाणलं की जे भगवंत प्रत्यक्ष यथामध्येच आरूढ होते त्यांनी स्वतःच्याच शक्तींमार्फत स्वतःच्या शक्तींनी त्या विश्वरूपाला आणि त्याच शक्तींनी मग त्या परमात्मा आणि भगवान रूपामध्ये अर्जुनाला दर्शन दिलेलं आहे. हरे कृष्ण. संजय धृतराष्ट्राला म्हणाला, भगवान श्रीकृष्णाने याप्रमाणे बोलून अर्जुनाला आपले मूळ चतुर्भुज रूप आणि शेवटी द्विभुज रूप प्रकट केले आणि भयभीत अर्जुनाला धीर दिला. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आणि म्हणून मग संजयाने हे सगळं वर्णन जो धृतराष्ट्राला सगळं ऐकवता येते आणि ज्या प्रकारे अर्जुनाने विश्वरूप दाखवायला सुद्धा सांगितलं त्याच प्रकारे आता व्यथित होऊन अर्जुन सांगतोय की मला हे भगवान आणि तुमचं भगवान रूप मला दाखवा परमात्मा आणि मग मला तुमचं जे अत्यंत मनमोहक आणि श्यामसुंदर असं भगवान रूप आहे ते मला दाखवा आणि ते रूप भगवंतांनी दाखवलेलं आहे. ज्या प्रकारे कृष्णाने याप्रमाणे बोलून अर्जुनाला जेव्हा हे रूप दाखवलं तेव्हा त्याला कुठेतरी धीर आला आणि त्याचं मन कुठेतरी स्थिर झालेलं आहे. हरे कृष्ण माताजी. वाचा पूजा माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. अर्जुनाने जेव्हा श्रीकृष्णांना मूळ रूपात पाहिले तेव्हा तो म्हणाला, हे जनार्दन, हे अति सुंदर मनुष्य रूप पाहून मी आता शांत चित्त झालो आहे आणि मी आपल्या पूर्वस्थितीत आलो आहे. श्री 11.52 श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, आता तू माझे जे रूप पाहत आहेस त्याचे दर्शन होणे अतिशय दुष्कर आहे, तेव्हाच सुद्धा हे मधुर रूप पाहण्याची संधी प्राप्त करण्याचा नित्य प्रयत्नात असतात. हे अर्जुना, मी जसा तुझ्या समोर उभा आहे तसे मला केवळ अन्य भक्तियोगानेच जाणू शकते आहे आणि या प्रकारे मला साक्षात पाहता येते. केवळ याच मार्गाने तू माझ्या रहस्यमय तत्व प्रवेश करू शकतोस. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आणि म्हणूनच जसं आपण बघितलं की ज्या प्रकारे उदाहरणाने सांगितलं होतं प्रभुपादांच्या उदाहरणाने की मग ब्रह्म परमात्मा आणि भगवान ही जे हे जे आध्यात्मिक आणि या ज्या मार्गावरती भगवंतांना जाणलं जातं त्याच्यासाठी कुठेतरी ते शुद्ध भक्त होणं तरच त्या संबंधांसाठी त्या भगवान रूपाला आपण जाणू शकतो. की ज्या प्रकारे प्रभुपादांचं मी उदाहरण दिलं होतं की मग फक्त दिवस झाला आहे त्यावर एक माणूस समाधान मानतोय, ज्या व्यक्ती समाधान मानतात मग पुढे जाऊन हा दिवस कोणापासून झालेला आहे, कोणाच्या प्रकाशामुळे त्या सूर्याला काही पाहू इच्छितात आणि मग त्याच्याही पुढे जाऊन ऍडव्हान्स म्हणजे की मग सूर्यावरती जाण्याची जे इच्छा प्रकट करतात की मग ते कुठेतरी त्या ऍडव्हान्स कुठेतरी ते प्रगत होण्याचा प्रयत्न करतात. तशाच प्रकारे भगवंत म्हणतात की अर्जुनाने ज्या प्रकारे जेव्हा हे अतिशय शांत रूप बघितलं तेव्हा त्याचं मन स्थिर झालेलं आहे आणि दुष्कर असं हे दुर्मिळ असं भगवान रूप देवी देवतांना सुद्धा दुर्मिळ आहे, जे बघण्यासाठी प्रत्यक्ष देवी देवता सुद्धा ज्या प्रकारे आपण देवकी माता जेव्हा त्या दालनामध्ये भगवंतांना जन्म देणार होती तेव्हा आपण त्या दालनात बघितलं देवी देवता बघण्यासाठी की कधी भगवानांचं दर्शन होणार आहे आपल्याला त्या त्या बालरूपानंतर त्या ज्या मनुष्य रूपामध्ये भगवंतांना सगळं बघणार आहेत
त्या देवी देवतांना देवी देवता नतमस्तक आहेत भगवंतांसमोर. आणि म्हणूनच मी जसा तुझ्यासमोर उभा आहे केवळ अनन्य भक्ती भावानेच एक शुद्ध भक्त मला या रूपामध्ये बघू शकतो आणि या रहस्यमय तत्वामध्ये प्रवेश करू शकतो. असं हे सुंदर मनमोहक असं मनुष्य रूप आहे भगवंतांचं, जे भगवान रूप आहे. आणि म्हणून भगवंत म्हणतात भक्त्या त्वनन्यया शक्य अहमेव विधोर्जुन ज्ञातुं द्रष्टुं च तत्वेन प्रवेष्टुं च परंतप. हे वाचलेलं आहे, नाही वाचलं तरी चालेल, की तोच पुन्हा उल्लेखलेला आहे त्या अध्याय श्लोकाबरोबर की जसा मी तुझ्या बरोबर आहे समोर, की ते फक्त एक शुद्ध भक्तच मला या भगवान रूपामध्ये जाणू शकतो. की जो उत्तम अधिकारी, जसं मी म्हटलंय कनिष्ठ मध्यम आणि उत्तम अधिकारी, ज्या प्रकारे ईशोपनिषदामध्ये त्याचं आणि नेक्स्टर ऑफ इन्स्ट्रक्शन मध्ये या सर्वांचं वर्णन केलेलं आहे, की मग ज्या प्रकारे भक्त त्या अध्यात्मिक मार्गामध्ये स्वतःला उन्नत करत असतो, कशाने तर त्या ज्ञानाने, त्या भक्ती सेवेने. आणि म्हणूनच त्या सगळ्या शिड्यांचा मार्ग त्या भक्ती मार्गावरती जातो. अशा हा अवीट भक्तीचा मार्ग आणि एका भक्ती योगानेच तू मला जाणणं शक्य आहे आणि तू माझ्या या मार्गावरती प्रवेश करून माझ्या स्वभावाची प्राप्ती करू शकतोस. मत्कर्म कृत्म परत्मो परमो मद्भक्त संगवर्जिता निवरह सर्वभूतेषु यस समामेति पांडुर अरे कृष्णा, हे अर्जुना, जो सकाम कर्म आणि तर्कवादाच्या संघातून मुक्त होऊन माझ्या विशुद्ध भक्तीमध्ये संलग्न होतो, जो माझ्या प्रित्यर्थ कर्म करतो, मला आपल्या जीवनाचे परम लक्ष्य मानतो आणि सर्व प्राणी मात्रांशी मित्रत्वाने वागतो, तो निश्चित मला प्राप्त होतो. हरे कृष्णा. हरे कृष्णा. अशा या शुद्ध भक्तीचं हे वर्णन केलेलं आहे. मग जो निष्काम कर्मामध्ये आहे, जो अकर्मामध्ये आहे आणि जो या सगळ्या भौतिक आसक्तीपासून, भौतिक बंधनांपासून कुठेतरी अनासक्त होऊन या भगवंतांच्या आसक्तीमध्ये आणि विशुद्ध भक्तीमध्ये संलग्न होतो, तो माझ्या प्रित्यर्थ कर्म करतो. कारण ती कुठेतरी कृष्ण भावना असते, त्या प्रत्येक कर्मामध्ये ती कृष्ण भावना दिसून येते. म्हणूनच भगवंत म्हणतायत की भौतिक जगाचा तुम्ही निश्चितच उपभोग घ्या, पण ती कृतज्ञतेची भावना आणि ती कृष्ण भावना महत्वाची आहे. आणि जो हे लक्ष मानतो, जो प्रत्येक कर्म भगवंताला अर्पण करतोय, त्या सर्व प्राणी मात्रांशी मी मित्रत्वाने वागतो, हे निश्चितपणे आणि तो मलाच प्राप्त होतो, मग तोच भगवंतांच्या स्वभावाची प्राप्ती करू शकतो. प्रत्यक्ष भगवंत निश्चितच मग त्या भक्ताची काळजी घेत असतात, कारण भक्त भगवंतांसाठी विशेष असतो आणि त्याचा कधीही नाश होत नसतो. आणि म्हणून त्या भक्तीचं नेहमी भगवंत रक्षण करत असतात. अशा या विशुद्ध भक्तालाच भगवंतांना जाणणं शक्य आहे. अशा या भक्ती मार्गावरती आपण उद्या कुठेतरी समाप्त करणार आहोत आणि सुंदर अशा या अवीट भक्ती मार्गाच्या सेवांना आपण बघणार आहोत. मग जिथे आपण साधना भक्ती आणि अनेक शुद्ध भक्तीपर्यंत ह्या भक्तीच्या मार्गांना बघणार आहोत, मग ह्या भक्ती मार्गावर कसं यायचंय आणि ह्या भक्तीच्या कशा सेवा आहेत हे निश्चितपणे जाणून घेणार आहोत. इति एकादश ध्याय समाप्त. इथे आपण 11वा अध्याय समाप्त करतो आहोत. मी रेकॉर्डिंग थांबवते आणि